तुमच्या भावासाठी काही असाल, तुमच्या मित्रासाठी काही असाल, तुमच्या आईसाठी काही असाल, पण तुमच्या बापासाठी जगातली सुंदर परीच आहात. 20 वर्ष जीवाच्या पलीकडे जो बाप तुम्हाला सांभाळतो, एका क्षणात तुम्ही पळून जाता, त्यावेळेला तुमच्या बापाच्या काळजावर काय बीतत असेल याची कल्पना देखील करता येत नाही. प्रेम करणं वाईट नाही, पण कोणतं प्रेम करता तुम्ही? झिंगाट होऊन सैराट केलेलं प्रेम, झिंगाट होऊन सैराट केलेल्या प्रेमाचे, सैराट होऊन केलेल्या प्रेमाला तुमच्या बापाच्या प्रेमाची सर कधीच येणार नाही. म्हणून मायबापांना कोणत्या प्रेमावर प्रेम करता पोरी तुम्ही? हा, ज्या मुलाला रुपया पैसा कमवायची अक्कल नाही, दुसऱ्याची गाडी मागून आणतो, 20 रुपयाचं पेट्रोल टाकतो, हा केसाची स्टाईल करतो, तोंडामध्ये गुटखा मावा खातो, अशा टुक्कार पोरावर प्रेम करता? जरा प्रेम करायचं असेल तर चांगल्या पोरावर करा. त्याला सांगा, तू जसं माझ्या काळजाला जिंकलंस, माझ्यावरती प्रेम केलंस ना, तसं माझ्या मायबापाला जिंक, तरच मी तुझ्यावर प्रेम करते, नाही तर जा तिकडे. म्हणून प्रत्येक तरुण तरुणींना माझी एक विनंती आहे, प्रेम करणं वाईट नाही, असं काहीतरी कर्तृत्व करून दाखवा की त्या मुलीच्या बापानंच तुमच्या पाया पडलं पाहिजे, त्या मुलीच्या बापानंच तुम्हाला म्हटलं पाहिजे, माझी मुलगी करतोस का? म्हणून मायबापानं तुम्ही नाही डॉक्टर बनला तरी चालेल, नाही इंजिनियर झालात तरी चालेल, नाही वकील झालात तरी चालेल, पण संस्कारित बना, सुसंस्कारित व्हा. निदान शर्मेनं तुमच्या मायबापाची मान खाली पडता कामा नये, हा एक विचार प्रत्येक मुला मुलींनी डोक्यात ठेवा. आणि तुम्हाला हे सगळं जर काही शिकायचं असेल ना, तरीही शिकण्याकरिता रामकथा वाचा. असा एकही प्रसंग नाही आपल्या जीवनातला की त्या प्रश्नाचं उत्तर रामकथेत नाही. 4 मुली होत्या जनक राजाला, चौघींचं लग्न झालं, चौघी पाया पडण्याकरिता आल्या, सुनाईना मातेच्या, आईनं मुलीला काय शिकवावं याही प्रश्नाचं उत्तर रामकथेतच आहे. उर्मिला पाया पडली, जाओ बेटी. मांडवी पाया पडली, जाओ बेटी. श्रुतकीर्ती पाया पडली, जाओ बेटी. पण ज्या वेळेला सीतामाई पाया पडायला आल्या, त्यावेळेला सुनाईना माता रडून सांगू लागल्या, जानकी जाओ बेटी जाओ, ये जिंदगी है बेटी, जिंदगी में, और जिंदगी में कभी कभी कड़वे घुट भी पीने पड़ते हैं जानकी, जिंदगी में कभी दुख आया ना तो अपना दरवाजा बंद करके रो लेना बेटी, लेकिन समाज के सामने प्रकट नहीं करना. आईनं मुलीला काय शिकवावं याही प्रश्नाचं उत्तर रामायणातच सापडेल तुम्हाला. ज्यावेळेला सीतामाई नांदायला निघाल्या, त्यावेळेला महत्वपूर्ण उद्गार सुनाईना मातेचे आहेत, जानकी सास ससुर गुरु सेवा करे हु पुरी, सासूची सासऱ्याची सेवा विसरू नकोस. हे जर प्रत्येक आईनं आपल्या मुलीला शिकवलं तर धर्म राज्य दूर नाही, माणुसकीचं राज्य दूर नाही, ज्याचं नाव राम राज्य दूर नाही. का सांगितलं मी तुम्हाला? जरा आचरण करायचं असेल तर रामाचं चरित्र आहे, पण आजच्या कीर्तनात आपल्याला उच्चारण करायचंय फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. ज्या ज्या वेळेला अवतार घेतो भगवान, कोणत्या वेळेला? जब जब होई धर्म की हानी, बाढे अदम असुर अभिमानी. ज्या ज्या वेळेला धर्माचा रास होऊन लोक अनितीच्या मार्गाला लागतात, त्या त्या वेळेला प्रभूचा अवतार होत असतो. यदा यदा धर्मस्य ग्लानिर भवति भारत, अभ्युस्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माचा रास होतो, लोक अनितीच्या मार्गाला लागतात, त्या त्या वेळेला अवतार प्रभूचा होतो. एका बादशान एका बिरबलला प्रश्न असा विचारला, बिरबल ज्या ज्या वेळेला धर्म बोलतो त्या त्या वेळेला तुमचा प्रभू अवतार का घेतो? तुमच्या देवाजवळ काही लोकांची कमतरता आहे का? इंद्रदेव आहे, चंद्रदेव आहे, मोठमोठे ऋषी मुनी आहेत, आज तुमचा देव स्वतःच अवतार का घेतो? या प्रश्नाचं उत्तर मला फक्त 7 दिवसात पाहिजे.
बिरबल हुशार होता, बिरबल चाणाक्ष बुद्धीचा होता. बिरबल लगेच मूर्तिकार लोकांकडे गेला. मूर्तिकारांना सांगितलं, मूर्तिकारांनो माझ्याकडून तुम्हाला जेवढा पैसा लागेल तेवढा मिळेल, पण बादशाचा मुलगा युवराज जसा आहे ना तसा ना तसा पुतळा यमुना नदीच्या तिकडच्या काठावर दिल्लीत बनवून ठेवा. आणि एका दासीला सांगितलं, अमुक अमुक वेळेला मी आणि राजा नावेत बसलेला राहील, राजा ज्या वेळेला पुतळ्याकडे पाहिल त्यावेळेला तू त्या पुतळ्याला लात मारून पाण्यात ढकलून द्यायचं. नियोजन अगदी व्यवस्थित केलेलं आहे. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा, पाचवा, सहावा दिवस गेला. सातवा दिवस उदयाला आला आणि बिरबलानं बादशाला विचारलं, बादशाने बिरबलाला विचारलं, बिरबल मी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर आणलं का? सरकार संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण आपण थोडासा फेरफटका बाहेरून मारून येऊ. साधं गावात पुढारी आले तर किती गर्दी असते त्यांच्याजवळ, नाही का? हा तर राजा होता, किती गर्दी असेल, किती लोक असेल ते काही सांगता येत नाही. पण बिरबलानं चार कट्टर पोहणारे लोक सोबत घेतले की ज्यांना चांगल्या प्रकारे पोहता येतं. हे चार कट्टर पोहणारे लोक बादशाह बिरबल एका नावेमध्ये बसले, नाव जाऊ लागली नदीमधून, अर्ध्यापर्यंत नाव गेली तेवढ्यात बादशाहचं लक्ष त्या पुतळ्याकडे गेलं. आणि बादशाहनं त्या बिरबलाला सांगितलं, बिरबल हा माझाच मुलगा दिसतोय, इकडे हा कसा आला असेल, याला कुणी पाठवलं असेल, विचार करतोय पाहतोय, विचार करतोय पाहतोय. तेवढ्यात दासीनं पुतळ्याला लात मारली, पुतळा पाण्यात पडला. माझा मुलगा पाण्यात पडला हे ज्या वेळेला बादशाहनं पाहिलं त्यावेळेला कुणालाच न सांगता जशी का उडी घेतली तशी डायरेक्ट नदीमध्ये पोहत पोहत गेला, पोहत पोहत गेला. वरती काय आलं, मुलगा आला का, काड्यान कचर बस. सायंकाळ झाली, संध्याकाळी लगेच सभेमध्ये बिरबलाला फाशीची शिक्षा द्यायचं ठरवलं. शेवटची इच्छा विचारली जाते. बिरबलानं सांगितलं, सरकार माझा काही अपराध नसताना, माझा काही दोष नसताना, काही गुन्हा नसताना तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा का देताय, डायरेक्ट फाशीची शिक्षा? बादशाह म्हणू लागला, याच्यापेक्षा अशी कोणता अपराध मोठा असला पाहिजे. अरे माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये द्वेष आहे, माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये कपट आहे, तुला वाटत होत मी मेल्यानंतर हे सगळं तुझ्याच ताब्यात येईल. बिरबलानं सांगितलं, सरकार माझ्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही, कपट नाही, ईर्षा नाही, पण तुम्ही मला 7 दिवसापूर्वी प्रश्न केला होता की ज्या ज्या वेळेला धर्म बोलतो त्या त्या वेळेला तुमचा देवाचा अवतार का घेतो, कारण तुमच्या देवाजवळ इंद्र, चंद्र, ब्रह्मादी भरपूर देव आहेत, भरपूर ऋषीमुनी आहेत, साधू संत आहेत, इतरांना न पाठवता स्वतःच तुमचा देव अवतार का घेतो, त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलं. म्हणे माझ्या प्रश्नाचं उत्तर कुठे असं असू शकतं का? म्हणे सरकार ज्या वेळेला तुम्ही तुमचा मुलगा पाण्यात पळताना पाहिला त्यावेळेला तुमच्या सोबत मी होतो, हे चार कट्टर पोहणारे लोक होते, या चार कट्टर पोहणाऱ्या लोकांना न सांगता, मला न सांगता तुम्ही स्वतःच उडी का घेतली हो? त्यावेळेला बादशाहनं सांगितलं, बिरबल माझा मुलगा म्हणजे माझा एकुलता एक, माझा मुलगा म्हणजे माझा जीव की प्राण, ज्या वेळेला मी माझा मुलगा पाण्यात पळताना पाहिला ना त्यावेळेला मला कोणालाही सांगायला फुरसत मिळाली नाही. बिरबलानं सांगितलं, सरकार जसं तुमचा मुलगा तुमचा प्राण आहे ना तसं धर्म हा देवाचा प्राण आहे. प्राण जसं तुमचा मुलगा तुम्ही पाण्यात पळताना पाहिला तुम्हाला कोणालाही सांगायला फुरसत मिळाली नाही, तसं ज्या ज्या वेळेला धर्म बोलतो ना त्या त्या वेळेला देवाला कोणालाही सांगायला फुरसत मिळत नाही. देव जशी का उडी घेतो तसं धर्माचं रक्षण करतो. धर्म रक्षवया अवतार देसी, धर्म रक्षवया अवतार देसी, धर्म रक्षवया अवतार देसी, धर्म रक्षवया अवतार देसी, पाळी से भक्त आपुल्या पाळी भक्त जना भक्त जना भक्त जना अंब ऋषी साठी जन्म तो अंब ऋषी साठी
तुमचा सुनचा मुलगा पाण्यात पडला त्यावेळेला तुम्हाला कोणालाही सांगायला फुरसत मिळाली नाही. तसं ज्या ज्या वेळेला धर्म बोलतो त्या त्या वेळेला देवाला कोणालाही सांगायला फुरसत मिळत नाही. देव जशी का उडी टाकतो तसं धर्माचं रक्षण करतो. म्हणून धर्म रक्षवया अवतार घेसी. राम अवतार संपला आणि राम अवतार संपल्यानंतर या पृथ्वी तलावर कौ चानोर मुष्टिक जराशंध शिशुपाल वक्रदंत आशे राजे प्रबळ झाले. आणि आशे राजे प्रबळ होऊन प्रजेचा छळ करू लागले, अन्यायानं वागू लागले, होम धर्म भजन कीर्तन सगळं बंद पडून गेलं. पृथ्वीकडनं पापी लोकांचा भार सहन होत नव्हता. पृथ्वी पापी लोकांच्या भयानं थरथर थरथर कापू लागली. पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगू लागली, ब्रह्मदेवा मी बुडाले बुडाले बुडाले. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय, नेत्री अश्रू तोय सांगत असे. काय सांगू लागले पृथ्वी माता, बोडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवे ना भार मजाला. तुम्ही काही करा ब्रह्मदेवा, पण माझ्याकडनं हा भार सोसवला जात नाही. ब्रह्मदेव म्हणायला लागले, माते मी सुद्धा काही करू शकत नाही. आपण असू, आपण असं करू, क्षीर समुद्री भगवान शेषशयनाकडे जाऊ. सगळे देव देवता मिळून समुद्राच्या काठी गेले, विनंती करू लागले, हे प्रभू, ए श्री अनंता, ए मधुसूदना, ए पद्मनाभा, ए नारायणा, कौ चानोर मुष्टिक जराशंध शिशुपाल वक्रदंत आशे राजे प्रबळ होऊन प्रजेचा छळ करू लागले. पृथ्वीकडनं भार सहन होत नाही. होम धर्म भजन कीर्तन सगळं बंद पडले. तुम्ही काही करा ना आमच्या संकटाचं निवारण करा. तेवढ्यात आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? आकाशीची वाणी सांगे झाली. मग देवकीच्या भगवान देवानो देव नका. मी लवकरच शूरसेन नावाचा राजा, त्या राजाचा मुलगा वसुदेव आणि उग्रसेनाची लावण्यवती कन्या देवकी यांच्या पोटी श्रीकृष्ण अवतार घेणार आहे. शेषानं बलराम दादाच्या जन्माला यावू. येम वायू कुबेर
त्याचप्रमाण बृहस्पतीने द्रोण होऊन जन्माला यावं, यम वायू कुबेर यांनी पांडवांच्या जन्माला यावं, लक्ष्मीने विदर्भ देशाचा राजा भीमक भीमकाच्या पोटे रुक्मिणीचा अवतार घ्यावा। ज्यावेळेला ही आकाशवाणी ऐकली त्यावेळेला सर्व देवांना आनंद झाला, सर्व देवांनी देवाचा जय जयकार केला आणि सगळे देव आपापल्या स्वस्थानी गेले। असं करता करता पुढे शूरसेन नावाचा राजा आणि त्या राजाला मुलगा झाला। ज्यावेळेला त्या राजाला मुलगा झाला त्यावेळेला स्वर्गातून सर्व देवांनी पुष्पवृष्टी त्यांच्या अंगावर टाकली होती, का दुदुम्या वाजवल्या होत्या, कारण देवांना माहिती होत याच्या पोटी कृष्ण भगवान जन्माला येणार आहेत। म्हणून दुसरं नाव त्यांचं अनक दुदुंबे आहे आणि एक नाव वसुदेव आहे। वसुदेवाचा जन्म झाला, बराच कालावधी निघून गेला। वसुदेव इकडे कंसाची बहीण म्हणजे उग्रसेनाची लावण्य होती कन्या देवकी, या दोघांचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर कंसानं असा रथ सजवला की तो जो रथ होता स्वर्गातल्या देवांना सुद्धा लाजवून टाकेल इतका सुंदर सजवला। आणि आपला शालक गुणवान आहे म्हणून आपल्या बहिणीला अनुरूप आहे म्हणून तो स्वतःच त्या रथाचा सारथी झाला। दोघ वधूवर रथामध्ये बसलेले आहेत आणि सारथी आता कंस आहे। कंस रथ हाकू लागला तेवढ्यात आकाशवाणी झाली, दृष्ट कंसा लक्षात ठेव, हा जो तो रथ सजवला ना हा स्वर्गातल्या देवांना सुद्धा लाजवणार आहे, पण लक्षात ठेव दृष्टा ह्याच देवकीच्या पोटी आठवा मुलगा जन्माला येणार आहे, तो तुझा नाश करणार आहे। खूप वाईट वाटलं कंसाला, कंस खाली उतरला, लाल डोळे केले वधूवरांवर, कसली बघिनीन कसलं काय, इच्या पोटी येणारा आठवा मुलगा जर मला मारेल त्याच्यापेक्षा याला जर मी मारून टाकलं भय राहणार नाही। खाली उतरला, हातामध्ये खळग घेतलं, देवकीच्या मानेवर ठेवणार तेवढ्यात वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, कंसा अरे स्त्री हत्येचं पाप तुला माहिती नाही, एका बैलाला जर मारलं तर 100 गायींना मारल्याचं पाप लागत। किती गायींना? फक्त एका बैलाला मारल्यावर 100 गायींना मारल्याचं पाप लागत। जर गायीचं महत्व माझ्या देशात कळालं असतं तर माझ्या देशामध्ये कत्तलखाने उघडले गेले नसते। गायी कोण आहे पहा तुम्ही, आपल्या या बॅनरला देखील गायीचा फोटो नाही का, भ्रूणहत्या करू नका तो देखील फोटो, आणि तिथं पण आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती पत्रिका इतकी सुंदर छापली तुम्ही, कारण गाय आपली माय आहे। पहा तुम्ही, एखाद्या जन्माला येणाऱ्या बाळाची आई जर दुर्दैवानं मरण पावली ना त्या बाळाला जगवण्याचं काम फक्त गायीचं दूध करीत असत। कोण करत? मला संपत्ती दिली असेल ना त्यानं गायीचं पालन करा। आजकाल तर लोक कुत्र्याचं जास्त पालन करतात नाही का।
इतका लाड करतात त्या कुत्र्याचा, इतका लाड बाबा बाबा बाबा, जस काही पुढच्या जन्मात कुत्रा होण्याची तयारी करतोय. कुत्र्याचा अनादर करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कुत्र्याला पाळलं, कुत्र्याला जर घरात ठेवलं, तर आपले घरातले संस्कार बाहेर जातात. आणि जर तुम्ही गाईला पाळलं तर चांगले संस्कार घरात राहतात. ही एक गोष्ट महत्वाची आहे. जर तुम्ही कुत्र्याला पाळलं, कुत्र्याला जर तुम्ही घरात ठेवलं, तुम्ही देवाला नैवेद्य दिलेला तो सुद्धा देव सेवन करत नाही. तुम्ही देवाला नैवेद्य नका देऊ, पण जर तुम्ही गाईला नैवेद्य दाखवला, गाईला जर तुम्ही खाऊ घातलं, तर 33 कोटी देवांना खाऊ घातल्याचं पुण्य तुम्हाला लागतं. पण आमच्या माता मावला एवढ्या भेदभाव करताना, गाईला आपल्याला जर स्वतःला पोळी टाकायची असेल तर मोठी टाकता, आणि गाईला जर टाकायची असेल तर फक्त एवढी टाकता. 33 कोटी जर देव तिच्या पोटामध्ये आहे आणि त्या 2 पोळ्या तर खाऊ घाल. असं समजा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जास्त आलेला आहे. 33 कोटी देवताला जेव घालण्याचं पुण्य तुम्हाला लागेल. म्हणून गाई आपली माय आहे, गाईचं रक्षण करा. त्याचप्रमाणे झाडाचं रक्षण करा. पहा तुम्ही, उन्हाळ्यामध्ये गाडी लावायला सुद्धा सावली शोधावी लागते, तरी सावली सापडत नाही. प्रत्येकाने एक झाड लावा. जर तुम्ही एक झाड जगवलं ना तर एक माणूस जगवल्याचं पुण्य तुम्हाला लागेल. झाड आपल्यासारखं जिवंत आहे. स्वतःसाठी एक झाड लावा, फक्त स्वतःसाठी. पूर्वीचा काळ असा होता, पूर्वी जर माणूस मरण पावला ना, गावामध्ये फक्त 2 घरांमध्ये लाकूड जमा व्हायची त्या माणसाला जाळण्याकरिता. आता तर पुरं गाव फिरावं लागतं तरी लाकूड कुणी देत नाही. ज्याच्या घरात असेल ते बी लपवून ठेवतात. हा का माझ्याकडे मागायला येईल? सोन्यापेक्षा लाकडाची किंमत जास्त झाली. आणि भवितव्यामध्ये आपल्या वेळेला जर लाकडांची कमतरता पडली ना, मग काय होईल? इलेक्ट्रॉनिकच्या मशीन मध्ये इकडून टाकलंय तिकडे राग बी नाही, अस्थी बी नाही, मुक्ती बी नाही. म्हणून स्वतःसाठी एक झाड लावा, एक झाड जगवा. एक झाड जरी तुम्ही जगवलं तरी एक माणूस जगवल्याचं पुण्य तुम्हाला लागतं. झाड आपल्यासारखं जिवंत आहे. जर जिवंत राहिलं नसतं तर प्रभू रामचंद्रानं झाडाला विचारलं नसतं, माझी सीता पाहिली का? झाड आपल्यासारखं जिवंत राहिलं नसतं तर तुकोबारायांनी म्हटलंच नसतं, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी. म्हणून बैल हा धर्म आहे आणि गाय ही पृथ्वी आहे. वसुदेव सांगू लागले कंसा, अरे एका बैलाला जर मारलं तर 100 गाईला मारायचं पाप लागतं, एका गाईला जर मारलं तर 100 स्त्रियांना मारायचं पाप लागतं. आज तर किती गर्भामध्ये स्त्रीला मारून टाकतात. समाजामध्ये परिस्थिती एवढी खराब झाली, स्वतःच्या जातीमध्ये मुली मिळत नाही. अक्षरशः परक्या जातीच्या मुली आणून लोकांना लग्न करावं लागतं, इतकी परिस्थिती बेकार झाली. या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे? आपणच आहोत, दुसरे कोणी नाही. 4-4 मुली होत्या जनक राजाला, आपल्या आता फक्त एकच होते. आणि दुसरी व्हायला लागले की तेवढ्यात लगेच तपासणं सुरू. मुलगी आहे का, काढून टाका मुलीचा गर्भ, मारून टाका. तुम्ही एक ते बॅनर वाचलं का? आमच्याच भागातले कवी आहेत ते धरणगावचे. ते बॅनर वाचताना अक्षरशः रडायला येत. आई तू जसे पाहिले जग तसे मलाही पाहू दे, तू जसे पाहिले जग तसे मलाही पाहू दे, नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे. देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, त्याच्या जागी तू आहेस हे तुला कसे कळत नाही. ताई सवे आनंदाने मला नाहू दे, नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे. म्हणून भ्रूण हत्या बंद करा. वसुदेव तेच सांगतायत कंसाला, कंसा एका गाईला जर मारलं तर 100 स्त्रियांना मारल्याचं पाप लागतं. आपण कितीक स्त्रिया मारतोय दररोजचे, किती गर्भपात करतो याचा काही अंदाज आहे का? म्हणून पावसाळ्यात देखील उन्हाळा राहतो. पूर्वी तसं नव्हतं, पावसाळ्यातच पाऊस पडायचा. आता एक पाऊस पडला की उन्हाळाच उन्हाळा. म्हणून हे वातावरण कशामुळे चेंज झालं? ज्या दिवशी गायीची हत्या थांबेल, ज्या दिवशी मुलीची हत्या थांबेल, त्या दिवशी पावसाळ्यातच पाऊस पडेल. फक्त ह्या 2 गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणून आता वसुदेव सांगतायत, मी तुला त्रिवार वचन देतो. सत्यवादी होती वसुदेव.
तुला भीती आहे ना इच्छापासून जन्माला येणार बाळ तुला मारून टाकेल, मी तुला त्रिवार वचन देतो जेवढी मुलं होतील तेवढी झाल्याबरोबर तुझ्या स्वाधीनने करीन. त्याला आनंद वाटला आणि वसुदेव देवकीच्या हातापायामध्ये बेळ्या टाकल्या, बंदीखान्यात ठेवलं. असं करता करता काही कालावधी लोटला गेला, पहिला मुलगा झाला. आता वसुदेव सत्यवचनी असल्यामुळे मुलाला घेतलं, देवकीजवळून मुलाला घेतलं, कंसाकडे गेले, सांगितलं, कंसा मी तुला वचन दिलं होतं हे घे मूल. कंसानं मुलाला पाहिलं, आनंद वाटला, मला आकाशवाणीने आठवा सांगितलेला आहे माझा शत्रू हा पहिला आहे. वसुदेवाला सांगितलं घेऊन जा, देवांना संकट पडलं, याच्या हातून जर बाल हत्या होणार नाही तर भगवान गोपाल कृष्ण जन्म घेणार नाहीत. नारदांना पाठवलं, नारद त्या ठिकाणी आले, विचारलं, कुशल विचारलं काय झालं. त्यावेळेला कंसानं सांगितलं देवकीला मुलगा झाला, पहिला मुलगा आहे म्हणून मी सोडून दिला. त्यावेळेला नारदानं सांगितलं, अरे तू किती भोळा आहेस रे कंस, तू आता असे 8 बोट घे आणि मोजून बघ पहिल्यापासून 1 2 3 4 5 6 7 8. आता असं मोज ना, आता असं मोज 1 2 3 4 5 6 7 8. याच्यावरून तुझा शत्रू आठवा कोणता ठरेल, पहिला एक आठवा आहे तुला काय कळतं. म्हणून तू देवकीची पूर्ण मुलं मारल्याशिवाय तुला निर्भयत्व येणार नाही. तो मूर्खच होता. त्याला सांगितलेली गोष्ट आवडली, तो गेला देवकीजवळ, झालेलं बाळ सांगितलं, अरे तू माझा शत्रू होऊन माझा विनाश करणार होतास काय. मुलाला घेतलं, मारण्याकरिता शेळा तयार केलेली होती, ते शेळं राटोपलं, रक्तच रक्त वाहू लागलं. वसुदेव देवकीच्या शोकाला पारावर उरला नाही. अशी किती मुलं मारली कंसानं? 6. सातव्यानं भगवान परमात्मा म्हणू लागले, काय म्हणतायत, लक्ष्मीचा वर बोले शेषा प्रति, चला अवतार घेऊ आता, चला अवतार घेऊ आता, लक्ष्मीचा वर बोले शेषा प्रति. शेषानं उत्तर काय दिलं, मी तुमच्या सोबत आता येत नाही, मागच्या वेळेला 14 वर्ष तुमच्या सोबत मला वनवास तर घडलाच घडला पण उपवासही झाला. तुम्ही काय लीला करता ते मी इथं पाहतो बसून. देवानं सांगितलं, शेषा तू माझा प्राण सकायस, तुझ्या वाचून मला करमणार नाही. असं कर, मागच्या जन्मामध्ये मी तुझा मोठा भाऊ झालोस ना, आता ह्या वेळेला तू माझा मोठा भाऊ, मी लहान होतो, तू जसं जसं सांगशील ना तशी तशी आज्ञा पाळीन रे बा मी तुझी. भगवान शेष तयार झाले अवतार घ्यायला. भगवान शेषानं देवकीच्या पोटामध्ये, देवकीच्या गर्भामध्ये आता प्रवेश केलेला आहे. 6 महिन्याचा गर्भ झाला. देवानं योगमायेला सांगितलं, योगमाया त्या ठिकाणी आली, देवकीच्या उदरातला गर्भ काढला आणि नंद पाटलाच्या घरी रोहिणी निद्रिस्त होती, रोहिणीच्या उदरात टाकला. रोहिणी सकाळी उठली, 6 महिन्याचा गर्भ कसा झाकला जाणार. गावामध्ये वाईट चर्चा सुरू झाली, नंद पाटलानं तिला घराच्या बाहेर आकलून द्यायचं ठरवलं. तेवढ्यात आकाशवाणी झाली, रोहिणी भिवू नकोस, पृथ्वीचा भूभार उतरविण्याकरिता भगवान शेष तुझ्या पोटी बळीराम दादाच्या जन्माला येणार आहे. आनंद झाला, नंद पाटलानं आनंद उत्सव साजरा केला. आता भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतायत, चला लक्ष्मी आपल्या अवतराची वेळ आली, मी जातो, तुम्ही या आता माझ्या मागे मागे. भगवान परमात्म्यानं आता देवकीच्या उदरामध्ये प्रवेश केलेला आहे, कडक बंदोबस्त केलेला आहे कंसानं. अजून भगवान जन्मालाही आले नाहीत, तोपर्यंत किती कडक बंदोबस्त. पण कंस इतका भाग्यवान होता ना, त्याला रात्रंदिवस फक्त कृष्ण दिसायचं. मला असं वाटतं आपल्यापेक्षा ते जे राक्षस लोक होते ना, शक्टासूर बक्टासूर झाला, कंस झाला, रावण झाला, रात्रंदिवस झोपताना उठताना बसताना खाताना पाण्यात देखील त्यांना देवच दिसत होता. म्हणून त्यांना सायुज्यता नावाची मुक्ती मिळाली. पण तुम्ही वैरानं भक्ती करा, द्वेषानं करा, चांगल्या मनानं करा, तरी देव यशोदा आईला जी मुक्ती दिली ना देवानं, तीच मुक्ती पुतना मावशीला सुद्धा दिली. म्हणजे देवासारखा दयाळू जगात कोणीच नाही.
आणि कंसाला रात्रंदिवस फक्त भगवान कृष्णच दिसत होता. अजून भगवान जन्माला सुद्धा आलेले नव्हते. कोट्यावधी सूर्याचं तेज आता देवकीच्या चेहऱ्यावर झळकत होतं. असं करता करता पूर्ण दिवस झाले आणि भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. आले त्यावेळेला किती वर्षाचे होते? 8 वर्षाचे होते. चतुर्भुज रूप आहे. हातामध्ये शंख चक्र गदा पद्म. देवकीनं सांगितलं, देवा मला तू माझा मुलगा हे कोण खरं मानणार? अरे तू लहान हो. देवानं सांगितलं, एक खरं मी लहान होतो पण मला इथून तुम्ही कुठे न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया उपजली जेथे मजने उनी ठेवी तेथे. नंद पाटलाच्या घरी जी माया नावाची मुलगी जन्माला आली, तिला इकडे आणा मला तिथं न्या. भगवान लहान झाले. टोपलीमध्ये देवाला घातलं, डोक्यावर घेतलं देवाला. जर तुम्ही देवाला डोक्यात घेतलं ना, जर तुम्ही देवाला डोक्यात ठेवलं ना, तुमचे सगळी बंधनं तुटतील. पुन्हा बंधनं येतील नाही का? तुका म्हणे माया नाही का? गेली समूळ विलया. संतांजवळ मायेला प्रवेश नाहीये. वसुदेवानं ज्या वेळेला भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घातलं आणि खटाकडते कुलप तुटले. उचललेला कमळापती पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती. उचललेला कमळापती पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती, पायीचे बंधने गळती. नवरदेव कितीही चांगला असू द्या, पण त्याच्यासोबत वराड चांगलं पाहिजे बरं, तेव्हा तो शोभून दिसतो. तसं कीर्तनकार किती चांगला असू द्या, पण हे वराड जर चांगलं राहिलं ना, मग कीर्तनकार अधिक जास्त शोभून दिसतो. खूप गोड आवाज आहे. उचललेला कमळापती पायीची बंधने गळती. भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतल्याबरोबर हातापायातले बंधनं तुटली, कुलप उघडली आणि वसुदेव आता देवाला घेऊन निघाले. पुढे यमुना माई लागली. कमरेपर्यंत पाणी आहे, पाणी छातीपर्यंत आलं, मानेपर्यंत आलं. काल
यमुनेला एवढा पुरका आला, कधी आलेला नव्हता. यमुनेला देवाचं दर्शन घ्यायचं होतं, कित्येक दिवसापासून देवाचं दर्शन घेतलं नाही म्हणून यमुना इथपर्यंत आली. शेवटी भगवान परमात्म्यानं टोपलीच्या बाहेर पाय काढला, अंगठा लावला त्या पाण्याला. यमुना माई दूर देवाचा अंगठा लागला. यमुना माई दुभंग झाली, कोरडी अशी वाट देऊन दिली वसुदेवाला जाण्याकरिता. वसुदेव आता गोकुळामध्ये गेलेले आहेत. यशोदा मातेजवळ जी मुलगी झालेली आहे माया नावाची, तिला उचललं, देवाला तिथं टाकलं, तिला उचललं, टोपलीमध्ये घातलं. वसुदेवानं टोपली डोक्यावर घेतली, आले आणि आल्याबरोबर पुन्हा पहिल्यासारखं झालं, कारण माया होती ना ती. जशाना तसे कुलपही लागले, हातापायामध्ये बेळ्याही पडल्या. आणि आता तो शेवटी मुलीचा आवाज आज आहे. आता तुम्ही 8 दिवसापासून ऐकता चित्कीर्तन नाही का, कसा असतो मुलीचा आवाज. जसं का रडायला सुरुवात केली, त्या ठिकाणी पहारे करू जागृत झाले, कंसाकडे गेले आणि सांगितलं, सरकार मुलगी झाली. कंस चौटाळलेल्या हत्तीप्रमाणे त्या ठिकाणी आलं. आकाशवाणी सुद्धा खोटी बोलू लागली, आकाशवाणीने मला मुलगा सांगितला होता पण मुलगी झाली, पण जाऊ द्या, आठवा माझा शत्रू सांगितला ना. देवकीच्या मांडीवरून त्या मुलीचे पाय धरले, गरा 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 फिरवले. दहाव्या दिवशी कंस आला. पाळण्यामध्ये फार सुंदर वर्णन आहे. 10व्या दिवशी कंस आला, बालक कुठे फुसे देवकीला, बहीण देवकी सांगे कंसाला, मुलगीच झाली हाय मजला, जो बाळा जो जोरे जो, मुलगीच झाली हाय मजला, जो बाळा जो जोरे जो. 11व्या दिवशी मुलगी घेतली, पाय धरून उलटी फिरविली, मुलगी विजवान आकाशी गेली, दृष्ट कंसाची पावत ओढली, जो बाळा जो जोरे जो. त्यानं मुलीचे पाय धरले, गरा 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 फिरवली, मुलगी कुठे गेली, त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात गेली, विजेसारखी कळाळली, अष्टभुजेचं रूप दाखवलं, सांगितलं, दृष्टा मला काय मारतो, बाई माणसाशी काय युद्ध खेळतो, अरे तुझा मार, तुला मारणारा मार. उपजला मजा आधी, तुला मारणारा माझा भाऊ गोकुळात वाढत आहे. आणि पूर्वीपासूनची परंपरा, इकडची बेबी तिकडे गेली, तिकडची बेबी इकडे आणली, पूर्वीपासूनची परंपरा आहे. कोणती? भाऊ जायचं बाळंतपण करण्यासाठी ननंदेची परंपरा आहे. भगवान परमात्मा तर जन्माला आलेच, आता आपण गोकुळाकडे जाऊ. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, पूर्वीची परंपरा आहे. भाऊ जायचं म्हणजे वहिनीचं बाळंतपण करण्याकरिता ननंदेची परंपरा आहे. पहा तुम्ही, चोखोबा रायाच्या पत्नीच्या बाळंतपणाकरिता भगवान परमात्मा आले, पण कुणाच्या रूपात? चोखोबाची बहीण झाला सारंगर, चोखोबाची बहीण झाला सारंगर, चोखोबाई बहीण झाला सारंगर, चोखोबाई बहीण झाला सारंगर, बहिणी
वही उगड़ा दाल हकमारी वही उगड़ा दाल हकमारी चोखबाजी बहना दाला सान धरो 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 चोखबाजी बहना झाला शारंगधर वहिनी उगड़ादार हकमारी चोखोबाची बहीण निर्मलाबाई आणि निर्मलाबाईच्या रूपात पंढरीनाथ येतात वहिनी दार उघडा दार उघडल्या गेलं दोघेही भेटल्या तेव्हा आनंदाने करी ते रुधन चोखा कांता बरे बाई तुम्हा देवाने धाडिले पती माझे गेले कोण्या गावा म्हणून भाऊ जायचं म्हणजे वहिनीचं बाळंतपण करण्याकरिता ननंदीची परंपरा आहे तसं येशुदा माईचं बाळंतपण करण्याकरिता नंद पाटलाची बहीण तिचं नाव आहे सुनंदा सेवेमध्ये तरबेज आहे तिला माहिती होता आता दोन चार दिवसांना आपली वहिनीचं बाळंतपण होणार आहे सकाळ सकाळची वेळ आहे सुनंदा ज्या वेळेला यशोदाकडे गेली यशोद्याजवळ झालेलं बाळ पाहिलं आणि सुनंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही दररोजच्या नियमाप्रमाणे नंद पाटील गायीची सेवा करण्याकरिता गोठ्यात गेले होते सुनंदाने यशोदेवजवळ झालेलं बाळ पाहिलं आनंदाच्या भरात भावाला आनंदाची वार्ता सांगण्याकरिता गेली सांगू लागली नंद भैया नंद भैया अरे वा क्या सुनंदा नंद भैया नंद भैया अरे पागल हो गई क्या पागल तो आप बनने वाले है भैया अरे वा क्या सुनंदा नंद भैया आपको लाला भयो है बोले सच सच प्रति सच त्यावेळेला नंद पाटलानं आपल्या गळ्यातल्या मोत्याच्या माळा काढल्या आणि सुनंदाच्या गळ्यात टाकल्या आणि सांगितलं सुनंदा जाओ जाओ बहुत खुशी की बात आहे सुनंदा जाओ सब गोकुल वासियों को बताओ की मेरे नंद भैया को लाला भयो है हे ऐकल्यावर त्याच उत्तर पहिल्या चरणात गोकुळीचा सुखा सगळ्यांना काय सांगू लागली गोकुळवासी हो मेरे नंद भैया को लाला भयो है ज्यावेळेला हे शब्द गोकुळातल्या लोकांनी ऐकलं त्यावेळेला काय झालं गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा किती आनंद झाला गोकुळातल्या लोकांना तो आनंद परमार्थातला आनंद शब्दात कधीच सांगता येत नाही परमार्था जो आनंद आहे ना तो शब्दात सांगता येत नाही ज्यावेळेला भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले त्यावेळेला नंद राजाच्या घराला दाटीच दाटी लागली प्रत्येक गौडून विचारलं गौळना गौळना मन ऐशोदेला गौळना
पती गौरणीला पुत्र झाला यशोदेला पती गौरणीला पुत्र झाला यशोदेला पती गौरणीला पुत्र झाला यशोदेला मनती गौरणीला पुत्र झाला यशोदेला चिखली परिसरामध्ये नव्हे पूर्ण मला असं वाटतं खानदेशात विदर्भात आमचा महिला सप्ताह गाजला. एका गणवेशात किती सुंदर दिसत आहेत सगळ्या महिला नाही का. आणि ह्याच महिला आता नंद राजाच्या घराला दाटी लागली त्यांची गौडन सांगते गौडनीला नि पुत्र झाला यशोदेला एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंडवडे. इतका आनंद झाला गोकुळातल्या लोकांना भगवान श्रीकृष्ण जन्माला आले पण तो आनंद शब्दात सांगताच येत नाही. किती झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले आज आनंदी आनंद झाला. परमार्थातला आनंद शब्दात सांगता येत नाही. त्यातल्या सुखाला प्रारंभही होतो आणि शेवट पण होतो. प्रपंचातल्या सुखाची सुरुवातही सांगता येते आणि शेवट सुद्धा सांगता येतो. ऐकायचंय का प्रपंचातलं सुख कसं आहे. पहा तुम्ही प्रपंचामध्ये लग्न झाल्यावर पहिली 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते. दुसरी 2 वर्ष पत्नी बोलते पती ऐकतो. पहिली 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते. दुसरी 2 वर्ष पत्नी बोलतो पती ऐकतो. तिथून दोघ बोलतात आणि अख्खं गाव ऐकतं. एवढं बिघडत बिघडत चालतं त्यांचं. हे प्रपंचातलं सुख आहे. पा वाटलं तुम्ही तरुणपणामध्ये पती पत्नी एकमेकाकडे जेवढं प्रेमानं पाहतात ना तेवढं म्हातारपणात पाहत नाही. म्हातारपणात एकमेकांकडे इतके रागीट दृष्टिकोन पाहतात इतके रागीट पाहतात इतके रागीट पाहतात की त्या दोघांच्या दृष्टी जर तिसरा आलं उभं आलं तर जागेवर पेटेल. इतके रागीट दृष्टी प्रपंचातलं सुख आहे. म्हणा प्रपंचातल्या सुखाला मर्यादा आहे उतार आहे. पण ज्या सुखाची मर्यादा नाही ज्या सुखाचा अंत लागत नाही असं सुख फक्त परमार्थात आहे. कशावरून अनेक प्रमाणांवरून. सर्व सुखाच्या गर बापरकमादेवर सर्व सुखाच्या गर जनमणी शारंगधर सर्व सुखाच्या गर तोहा उभा विटेवर म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. मग
तुकोबा राय अंतपार नसणार सुख का झालं त्याचं उत्तर बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी ओ बाळकृष्ण नंदा घरी हे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंद लाल नारी आनंद लाल नारी ओ आनंद लाल नारी आनंद लाल नारी हे बाळकृष्ण 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 नंदा घरी ते तर नाचायलाच लागायला पाहिजे माणूस बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी मग बाळकृष्णच का सांगितलं असं का सांगितलं नाही राधा कृष्ण नंदा घरी गोपाल कृष्ण नंदा घरी असं का म्हटलं नाही फक्त राधा कृष्णच का आपलं बाळकृष्णच का सांगितलं याचं कारण आहे भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ना जीवनाचं जे कार्य आहे ना ते आठ स्वरूपातलं आहे बाकी सर्व अंकाला गाठ आहे पण आठला कुठेच गाठ नाही पहा वाटल्यास तुम्ही एकला वर गाठ दोनला खाली गाठ तीनला मध्ये गाठ चारला वर गाठ पाचला उजव्या भागाला गाठ सहाला मध्ये गाठ सातला खाली गाठ बिगर गाठीचं फक्त आठ आहे नऊला डोक्यावर गाठ आहे मराठीतला आता आठ बिगर गाठीचं फक्त आठ आहे आठला कुठेच गाठ नाही तसं नवाचं नाही भगवान प्रभू रामचंद्रजींचा जीवनाचा संबंध नवाशी का जोडला गेला नऊ सरळ आहे रामाचं चरित्र पहा तुम्ही प्रभू रामचंद्र जन्माला आल्यापासून तर शेवटपर्यंत त्यांचं जीवन कार्य पहा कसं आहे नवासारखं सरळ आहे पहा वाटल्यास तुम्ही नवाचा पडा म्हणून नवा एक नऊ नऊ दोन आठ आठ आणि एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सात आणि दोन नऊ नऊ चौक छत्तीस सहा ते नऊ नामापाचे पंचेचाळीस चार आणि पाच नऊ नऊ सगळं चोपन्न चार आणि पाच नऊ नाम सात त्रेसष्ट सहा तीन नऊ नाम आठा बहात्तर सात आणि दोन नऊ नाम नाम एक्क्याऐंशी आठ आणि एक नऊ सरळ नाही आडवं पहा अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस सहा तीन नऊ अठरा त्रिक चोपन्न चार पाच नऊ अठरा पंचे नऊ झिरो काळा उरतो नऊ म्हणून तुलसी काहीच राम को केवण बजे तर शंख सभी अंक मे एक है जैसा नऊ का अंक म्हणून भगवान प्रभू रामचंद्रजींचा जीवनाचा संबंध नवाशी आहे नऊ सरळ आहे तर गोपाल कृष्णजींचा जीवनाचा संबंध आठशे आहे विनाकारण तुटकत सा घेऊन धावले भगवंत भीष्माचार्यांवर आठ सगम अठ्ठेचाळ अवतारी आठवा देवकी मातेच्या पोटी क्रमांक आठवा तिथी अष्टमी जन्माला आला त्यावेळेला एकाएकी आठ वर्षाचा विनंतीनं पुन्हा लहान झाला आणि कार्य केलं ते आठच्या स्वरूपामध्ये कृष्णाचं आठवं स्वरूप कार्य आहे योगेश्वर कृष्ण सातवं स्वरूप कार्य आहे भगवान कृष्ण सहावं स्वरूप कार्य आहे श्रीकृष्ण पाचवं स्वरूप कार्य आहे गोपाल कृष्ण चौथं स्वरूप कार्य आहे युगल कृष्ण तिसरं स्वरूप कार्य आहे लाला कृष्ण दुसरं स्वरूप कार्य आहे राधा कृष्ण आणि पहिलं स्वरूप कार्य आहे बाळकृष्ण म्हणून बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी मानन पहिलं स्वरूप कार्य बाळकृष्ण राधा कृष्ण
युगल कृष्ण गोपाल कृष्ण लाला कृष्ण श्री कृष्ण भगवान कृष्ण आणि आठवं स्वरूप कार्य आहे योगेश्वर कृष्ण असं आठ स्वरूपामध्ये देवाचं कार्य आहे यशोदेनं ज्याचं लालन पालन केलं तो लाला कृष्ण प्रत्येक गोपिकेला रास क्रीडेमध्ये असं वाटायचं कृष्ण माझ्या सोबत आहे कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी एक एक गोपी संगे एक एक गडी हातामध्ये काठी खांद्यावर कांबळ हा गोपाल कृष्ण नाही का नंदाने सुकृत केलेसे बहुत म्हणून भगवंत आला पोटी यशोदेने ज्याचं लालन पालन केलं तो कोणता लाला कृष्ण जरा वेळ कृष्ण नाही दिसला तर यशोदा माता रडायची आणि एका जनार्दनी माय घरोघरा परती जाय माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांग बता दो नदिया वासियो या मेरा श्याम आया है ना गोकुल में पाया है ना मथुरा में नजर आया है यहाँ मेरा श्याम आया है यशोदेने त्याचं लालन पालन केलं तो लाला कृष्ण नंदाने सुकृत केलेसे बहुत म्हणून भगवंताला पोटी नंद राजाच्या पुण्यामुळे भगवान बाळकृष्ण मानन बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी लोकांनी विचारलं तुकोबाय या लोकांना आनंद झाला कशावरून तिथल्या कृतीवरून तिसरं चरण गुडिया तोरणे तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे तोरणे गुड़िया तोरणे तोरणे गुड़िया तोरणे गुड़िया तोरणे तोरणे गुड़िया तोरणे गुड़िया तोरणे तोरणे गुड़िया तोरणे गुड़िया तोरणे लक्षात आला असेल गाणं नाही का ऐकता तुम्ही गाणी सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला नाही का गुढिया तोरणे तोरणे गुढिया तोरणे लोकांनी विचारलं महाराज गुढ्या उभारा गाणे म्हणा कथा पाहा तुम्ही एखाद्या नवीन गावात जर गेलात आणि त्या ठिकाणी घरासमोर नवीन मंडप टाकलेला आहे केळीचे खांब कुंटील आहेत आंब्याच्या पानाची तोरणं बांधलेली आहेत भक्ती कॅसेटला भक्तिगीत लावलेलं आहे आणि नवे कपडे घालून घरमालक येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करतो याच्यावरून अनुमान काय काढाल तुम्ही इथं काहीतरी वाईट घटना घडली असं काहीतरी सत्यनारायण वगैरेची पूजा असली पाहिजे हे अनुमान आहे तसं गोकुळामध्ये गुड्या उभारल्या तोरणे बांधली कथा चालल्या गाणे चालले कशामुळे तिथं भगवान श्रीकृष्ण जन्माला आले होते त्याच्यामुळे मग लोकांनी प्रश्न विचारला तुकोबाराय कथा म्हणा गाणे म्हणा कीर्तन करा हे कोणी सांगितलं महाराज म्हणाले अरे सांगण्याचं काय काम स्वयं कृत्यानं त्याचं उत्तर शेवटच्या चरणात तुगमन छंदे तुगमन छंदे तुगमन छंदे तुगमन छंदे तुगमन छंदे
Da 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 da
आता आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हे कृष्णाची बाजू घेत आहे ना, तो मात्र माती खायला लागला. यशोदा आई कृष्णाला पकडण्यासाठी धावू लागली. धावून या धरीला करी बैसविला मांडीवरी, धावून या धरीला करी बैसविला मांडीवरी, भूक पसरो हाती घेऊ निया काठी शिकविते जग जेटी, ए मुनेची माती खासी का का का, हरित घोड्या नको करू रे माझे बाबा बा. का माती खातोयस? त्यावेळेला देवा नको नाही नाही खादली माती, खादली माती आई, मी माती खादली नाही. अरे मग ते गोपाळ सांगताय ते, आता देवाला युक्तिवाद वापरायला काही वेळ लागतो का? देवानं सांगितलं हे बघा हे गोपाळ खोटं बोलताय. मारू नको ग नाही नाही म्या खादली माती, खादली माती. खोट बोलितो बळीराम दादा खोट बोलितो, आळ घेतो माझ्यावरी आई गाई नाही म्या खादली माती. बळीराम दादा तुझ भेटला तोही माझा पक्षपाती, तो माझ्या बद्दल काय चांगलं सांगणार आहे काही? तू कुणाचं ऐकू नको. माई यशोदा आई भयभीत झाली. भगवान परमात्म्यानं पुन्हा यशोदेवर मायेचं आवरण टाकलं. मी मुलगा तू आई ह्या भावनेनं ते दोघं वावरू लागले. आता भगवान परमात्मा इतके गोड दिसत होते, इतके गोड दिसत होते भगवान परमात्मा, त्या गोपिकांना म्हणजे एक सेकंद देखील देव ना वाटत होता. इतकं वेळ लावलं तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे. किती मन वेधलं देवानं,
एक गोपी तर श्रृंगार करण्यासाठी बसली, पण जी लाली होती ती डोळ्यांना लावली, जी मिश्री होती ना ती गालाला लावली। आखो को गाली, आखो को लाली, गालो को काजल, नाक को मिश्री लगाते चली। दीवानी बनी मैं दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, गौलन मुरली के नादे दीवानी बनी, गौलन मुरली के नादे दीवानी बनी। एक तर दूध काढण्यासाठी बैला खाली बसते नाही का, गाया गाईचं वासरू म्हशीला सोडलं, इतक्या इतक्या गुंग झाल्या त्या गवळणी। बरं एवढंच नाही, त्या गवळणी देवाकडे देवाच्या आईकडे गाराणी देखील घेऊन यायचा, सांगायच्या यशोदा आज ताजा आज माझा आज तुझा कृष्ण मला तर बांधून ठेव। यशोदाईनं सांगितलं, हे बघा तुम्ही मला दररोज दररोज माझ्या मुलाचे गाराणे सांगतायत, एक कितरी दम माझ्या कृष्णाला तुम्ही पकडून आणाल असं। एक गवळण म्हणायला लागली, बरं बरं तुम्हाला नेहमी म्हणतेस ना माझ्या मुलाला पकडून आणताय तुम्ही, पण एक कितरी दम आहे का, ते आव्हान मी स्वीकारते। आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गवळणीच्या घरी नेहमी जात होते, ती गवळण देवाला भांडणार होती पण देवानच त्या गवळणीला भांडलं। पण कसं भांडलं, रात्रीच्या वेळा ती गवळण तिच्या पती शेजारी झोपलेली होती, तिची मोठी वेणी त्याची मोठी दाढी, दाढीची वेणीची गाठ बांधून दिली। सकाळ झाली, आठ वाजले, आठ वाजले तरी दोघं का उठवत नाही, शेवटी गोप काळ त्या ठिकाणी गोप गोपिका जमा झाल्या। अरे म्हातारपणाकडे ताणते तर ती वेणी तिकडे ताणते, शेवटी त्या गवळणीनं काय केलं, गाठ सोडायचा प्रयत्न केला, गाठ सुटत नव्हती, जाळण्याचा प्रयत्न केला, ती गाठ जाळली जात नव्हती, तुटत नव्हती, ती काही साधारण माणसाच्या हाताची गाठ होती का, भगवान ब्रह्मांडाच्या मालकाच्या हाताची गाठ होती। शेवटी तिनं तसंच तो दरवाजा उघडवला, गवळणी म्हणू लागल्या, काग काल तू कृष्णाला काही बोललीस का, हो मी बोलली, यशोदाजवळ सांगितलं मी याला बांधूनच ठेवीन, मग ही गाठ सोडण्याकडे तर त्याच्याचकडे जाऊ लागेल। त्यावेळेला ते दोघे जण तशाच अवस्थेमध्ये नंद पाटलाच्या घरी गेले आणि भगवान श्रीकृष्णाला आरोडी मारली, पतीची दाळी माझी वेणी, दोहोची गाठ देऊनी, गाठ बाई कोणाचे सुटे ना, धरू जाता सापडे ना, यशोद बाळ तू जाताना कोटवरी सोसू धिंगाना। त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बघितलं, बघितल्याबरोबर ती गाठ तुटली आणि त्यावेळेला ती गवळणी देवाच्या पाया पडू लागली, सांगू लागली, कृष्णा आजपासून मी तुझ्या नादाला कधीच लागणार नाही। अगं त्याचा जन्म आपल्या समोर झाला आणि त्याच्या पाया पडतेस का, यशोदे उद्या तुझ्या मुलाला मुद्देमालासह पकडून मी आणेल। घरी जास्त जात होती, सायंकाळ झाली, त्या गवळणीने दही दूध तूप लोणीने मन झाकून ठेवलं आणि भगवंताची वाट पाहत दारामध्ये बसून राहिली। तेवढ्यात भगवान परमात्मा रात्रीच्या वेळेला तिच्या घरामध्ये गेले, गेले कसे गेले हे काही सांगता येत नाही। दही दूध लोण्याची चोरी केली, बाहेर निघायला लागले, त्या गवळणीला सांगितलं, गवळणी तू मला पकडणार होतीस ना, अरे पण तू मध्ये केव्हा गेला, म्हटले बाई तुम्हाला अजून बरं सकळायचंय, मी फक्त मध्येच नाही आत हरी बाहेर हरी, घरीने घर कोण दिले, मी फक्त घरामध्येच नाही तर पूर्ण वैकुंठ भुवनी घर गेले, पण मी तुला पकडणार होती त्याच काय म्हणे पकड। आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढे पडू लागले, घरातल्या घरात गवळणी तिच्या मागे, भगवान परमात्मा पुढे गवळण मागे, असं करता करता सकाळचे चार वाजले पण देव काही त्या गवळणीच्या हातात सापडले जात नव्हते, घामाघूम झाली ती गवळण। शेवटी देवाला तिची दया आली, देवानं थांबून घेतलं, गवळणीने त्या कृष्णाचा हात धरला, बाहेर आणलं, गोकुळ जमा झालं। यशोदा नेहमी म्हणतेस की मुद्देमालासह माझ्या कृष्णाला पकडून आणा, चला म्हटलं, आता एवढी गर्दी जमा झाली, खूप गर्दी जमा झाली आणि तेवढ्यात तिचे पती आले। भगवान श्रीकृष्ण तिच्या पतीला सांगू लागले, काका सांगावं यांना सोडायला। तिचे पती म्हणायला लागले, का ग देवावर असा आळ घेऊन कुठे चालतो का। ती म्हणायला लागली, तुम्ही भी तसेच, पण त्या गर्दीमध्ये देवानं काय केलं, स्वतःचा हात काढून घेतला, तिच्या पतीचा हात त्याच्या तिच्या हातात देऊन दिला, जा म्हटलं। आता
पुऱ्या लोकांना तिचा पती दिसत होता, पण तिला पक्की खात्री होती की माझ्या हातामध्ये कृष्णच आहे। पहा काय भक्ती होती त्या गोपींची। आणि कृष्णाला घेऊन त्या ठिकाणी गेली, आणि गेल्यानंतर ती यशोदेला आरोळी मारू लागली। यशोदे तू नेहमी म्हणतेस ना माझ्या मुलाला मुद्देमाला सहज पकडून आणा, ये बाहेर। देव म्हणायला लागले आई मला पण कडेवर घे ना। यशोदा आईने देवाला कडेवर घेतलं आणि यशोदा खड्या आवाजाने म्हणू लागली, काय म्हणणंय काय म्हणणंय। ती म्हणायला लागली माझं जे म्हणणंय ते तरी ज्या हातात आहे, मग माझ्या हातात आहे कोण पाहिलं तर तिचे पती। तिचे पती म्हणायला लागले अगं मी तुला घरापासूनच सांगत होतो, तू ऐकत नव्हते, त्याला मी काय करू। अशी एक एक गाराणी येऊ लागली, ऐशी ऐकता गाराणी यशोदे नैने आले पाने, कृष्णा खोड्या दे टाकुनी काय उनी व का करी तोसी चोरी। भगवान म्हणायला लागले आई मी उद्यापासून चोरी करणार नाही, मला माहित आहे तुझ्यात फरक पडणार नाही, मग काय करू मी। तू असं कर वनात जा, उद्या जाई राणा सवे घे बोनी बोधना, 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 सवे घे बोनी बोधना। कुठे जातो राणा जा, बरं राणा तर राणा। मग भगवान परमात्मा गावात गेले, पेंड्या वाकड्या सुदाम्या बोबड्या आई रागावली इथं राहू नको म्हणालीस, मग कुठे जातोय कृष्णा मी राहणार। अरे मग आम्ही कशाला घरी राहू। अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहणात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहणात या। मग आता पहा देवाचा थाट, पुढे गाई चालतायत, मध्यभागी भगवान श्रीकृष्ण चालतायत, मागे गोपाळ चालतायत। आता भगवान परमात्मा वाळवंट मध्ये काय गुपचूप असले का। विटी दांडू चेंडू लगोऱ्या वाटीला लगोरी, हा वाटीला लगोरी, हा भगवान परमात्मा खेळले। आणि खेळता खेळता एक गोपाळ उठला, कृष्णा मला भूक लागली। आता तुम्ही किती वेळ पर्यंत बसणार, पोटी भूक काय कीर्तनाचे सुख असं झालं। आता तस तो गोपाळ त्या ठिकाणी म्हणू लागला, खांदी भार पोटी भूक, देवा मला भूक लागली। सगळे गोपाळ एकत्रित बसले आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या। सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्यानंतर तो गोपाळकाला झाला, सगळ्यांनी जेवण केलं, गोपाळकाला घातलं। एक गोपाळ उठला आणि हात धुवायला यमुनेवर जाऊ लागला। देवानं सांगितलं कुठे चाललास, म्हणे यमुने मध्ये हात धुवायला, म्हणे बस इथं देवा मग हात, म्हणे तुझ्या तुझ्या टिंगराला पुस, म्हणे का। अरे ज्या ज्या वेळेला धर्म बोलतो त्या त्या वेळेला मी देवांना सांगतो तुम्ही जा अवतार घ्या, एकही तयार होत नाही। आणि काल्याचा थोडासा कण का होईना तो मिळायला पाहिजे, तो मिळवण्याकरिता स्वर्गातले देव कुठे आले, आजी वस अमरावती। देव विसरती देह भाव आपुला, किंवा काल्याची आशे देव जडी झाले मासे, काल्याच्या आशनते स्वर्गातले देव मासे होऊन येमुने मध्ये आलेले। मग जो काला स्वर्गातल्या देवांना मिळायला दुर्लभ आहे तो काला आपल्याला चिखली मध्ये मिळतोय, म्हणजे देवापेक्षा भाग्यवान आपण आहोत, नाही का। म्हणून प्रत्येकानं काल्याचा प्रसंग घेतल्याशिवाय जाऊ नये। ज्ञानेश्वर चुकीचे शब्द निघाले असतील तो माझा बुद्धीचा दोष आहे। मज पामराय काय थोरपण, पायीची वाहन पायी बरे। आता पुढचे कार्यक्रम जाहीर होतील, तोपर्यंत कोणी सुटू नका। सर्व भाविक भक्तांना
आज एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सर्वात पहिलं मला सांगा, महिला दिन कोणत्या दिवशी आहे? नक्की 8 मार्च या रोजी हरिभक्ती परायण संगीताताई व्यवहारे व्यासपीठाला परिक्रमा परत इकडे येऊन इथे दयांडीचा प्रसाद उभी केली. ते परम आदरणीय खटकेश्वर संस्थानचे अध्यक्ष सुरेशजी अप्पा खबुतरे एकदा जोरदार त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या. माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या वतीनं पूज्य अप्पाजीचं या ठिकाणी पूजन तथा सन्मान करण्यात येत आहे. तेव्हा समितीच्या सदस्यांना विनंती आहे की त्वरित त्वरित चळवळ उभी केली. हा यावत आपण आहोत तोपर्यंत, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालावी ही कामना करायला हरकत नाही, पण आम्ही आहोत तोपर्यंत चालावी अप्पाजीची चळवळ म्हणून माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या वतीनं अप्पाजींना अनंत अप्पाजींनी आपलं मनोगत दोन शब्दामध्ये व्यक्त करावं. भक्तिभाव पूर्णक असा सर्व कार्यक्रम या चिखली नगरामध्ये दरवर्षी माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या वतीनं आयोजित केला जातो. अत्यंत कौतुकाची बाब आहे की जिल्हाभर नव्हे महाराष्ट्रामध्ये असे धार्मिक कार्यक्रम, सप्त्याचे कार्यक्रम हे सुरू असतात आणि बरीच पुरुष मंडळी या जिल्ह्याला गजानन महाराजाचं अधिष्ठान लाभलेलं आहे. हा जिजाऊचा जिल्हा आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये पार पडतात. प्रत्येक ठिकाणी पुरुष मंडळी सप्त्याचे कार्यक्रम अरेंज करतात, परंतु चिखलीमध्ये हा माऊली गुरुदेव म्हणजे महिला मंडळांनी हाती घेतलेला हा कार्यक्रम आहे आणि महिला मंडळींना हा कार्यक्रम घेताना सुरुवातीपासून आम्ही पाहतो, दिवसांदिवस हा कार्यक्रम हा फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ज्या आयोजन करतात जाधवताई आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला मंडळी, परमपूज्य संत समर्थ खटकेश्वर महाराज संस्थान, इथून या कार्यक्रमाची जी आपण भागवताची सुरुवात करतो त्यामध्ये पहिल्यापासून सेवा, मग काकडाची सेवा असो, भजन महिला मंडळाचं भजनाची सेवा असो, या ताईच्या माध्यमातून बरीच सेवा ही खटकेश्वर महाराज संस्थानला झालेली आहे आणि या बाबाचा आशीर्वाद घेऊनच त्यांना विचार होता की या माध्यमात आपण पडलो, परंतु या माध्यमात काही इतकं सोपं काम नाही, कारण प्रत्येक ठिकाणी जाऊन धर्माचं आचरण शिकवणे आणि धर्माचं पीठ तयार करणं हे काही सोपं नाही. म्हणून या कार्यक्रमाला त्यांना जे सुरुवातीपासून या कार्यक्रम उभा करण्यासाठी ज्या त्यांनी प्रयत्न केले त्याला खरोखर भगवंतांना सुद्धा साथ दिली आणि भागवतासारखा कार्यक्रम ज्या परिसरामध्ये होतो, ज्या गावामध्ये होतो, भागवताची महती तर तुम्ही 7 दिवस आता ऐकलेली आहे पवार शास्त्रीने, शिवराज महाराज पवार शास्त्री ज्यांचं कीर्तन सुद्धा खटकेश्वर महाराज संस्थानमध्ये झालेलं आहे आणि अशा त्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण हे 7 दिवस हा कार्यक्रम अनुभवलेला आहे आणि ज्या ज्या लोकांनी या भागवताचा लाभ घेतला ते खरोखर पुण्यात्मे आहेत, कारण भागवतामध्ये ज्या ज्या तुमच्या मनोकामना असतात त्या आपण त्या श्रीकृष्ण परमात्म्याला सांगायच्या आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता हा लीलाधारी परमेश्वर हा आपल्या पाठीशी उभा राहत असतो आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी या गोष्टीचा लाभ घेतला
आणि आज तर काला आहे. काला म्हणजे आज या 7 दिवसाच्या सर्व कार्यक्रमाचं प्रसाद. प्रसाद म्हणजे परमेश्वर तर काही कोणाचा आहे, प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन हे त्या प्रसादाच्या माध्यमातून मिळत असतं आणि म्हणून हा प्रसाद ज्याच्या नशिबात असला त्याला भेटतो. आणि श्रीकृष्णानं सगळे जाती पाती धर्म सगळे विसरून सगळ्या सोंगड्यासोबत हा प्रसाद सेवन केलेला आहे. त्यांनी सगळ्यांचं जेवण एका ठिकाणी करून गोपनंद तुम्हाला घ्यायचा आहे. बरं, या क्षेत्रामध्ये बोलण्यासारखं चांगलं आहे आणि आज ही चिखली आपल्या धर्माच्या कामामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे. इथं दाते सुद्धा भरपूर आहेत आणि आज एक पुन्हा वैभव आपल्या चिखलीला असं मिळालं की आपल्या भागातले प्रकाश महाराज जामदार हे पंढरपूरच्या ठिकाणी त्यांना सुद्धा ते संचालक झालेले आहेत आणि हा सुद्धा मान आपल्या या भागाला मिळालेला आहे. म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, बंधू कमी दिसतात, भगिनीच जास्त इथं, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच या जगाचा उद्धार करी. कारण घराचं सगळं काम करून धर्माचं आचरण जर कोणं टिकवलं असेल तर या मातृशक्तीनं टिकवलेलं आहे. इथं जा मला सांगावं असं वाटतं, कारण केवढे कष्ट करून धर्म सुद्धा टिकून ठेवणं हे सुद्धा काम महिलाच करतात. म्हणून या ठिकाणी मी पुन्हा या माऊली गुरुदेव महिला मंडळाचं त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. याला या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला असेल त्या पुण्यात्म्याला मी भरभरून या कृष्ण परमात्म्याचे आशीर्वाद मिळो आणि ज्यांनी ही श्रवण केलं त्यांनाही भरपूर आशीर्वाद मिळो. कारण कोणी देतो आणि कोणी सेवा देतो, देणारापेक्षा या कामात सेवा देणारा सुद्धा फार महत्वाचा आहे. म्हणून सेवाधारी हा सगळ्यात मोलाचा असतो. एखादा माणूस करून ठेवतो, अन्नदान करतो, पण प्रत्येकाच्या मुखात घालणारा माणूस सेवाधारी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो. त्याच्यामुळं इथं कोणीही ऊच नीच नाही आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्यानं तेच सांगितलेलं आहे. कारण श्रीकृष्णानं सगळे एक समान, सगळे गोकुळामध्ये बाल गोपाल सगळे एक समान हा संदेश दिलेला आहे. मला या मंडळानं आलो लगेच बोलण्याचं इथं सांगितलं, मला वाटलं काय एकदम बोलावं हे समजत नव्हतं, परंतु आपल्या समोर उभं केल्यावर आपलीच ताकद माझ्या पाठीशी उभी राहते. दोन शब्द तोडके माडके मी बोललो आणि माझा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. धन्यवाद अप्पाजी. यानंतर बंडू महाराज यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. बंडू महाराज कुलकर्णी आणि मग दहीहंडीचा कार्यक्रम होईल, तदनंतर सन्माननीय महाराज मंडळी त्या सर्वांचा इथे सन्मान होईल. तोपर्यंत पाच पाच जणांनी तिकडे उठायचं आहे मागच्या बाजूनं, प्रसाद घेऊन बाहेर पडायचं आहे. पाच पाच जणांनी आपली शिस्त आपल्याला बाळगायची आहे. उत्तम लोका दाखवो काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम राधे राधे बोलो राधे राधे हरि बोल राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 इंगळे बाबा आहेत, भांडस महाराज आहेत, इकडे आमचे सुरडकर महाराज आहेत, त्यांना विनंती आहे की या मान्यवरांनी आमच हा राधे वरे विनारे रोही करे मुका पसरोहे करे हे वाद दादा वारे रोही जापो वरा तुम्ही वारे डोळी करे मुका पसरोहे करे पावने हात ढोका रे ढोका वारे डोळी करे मुका पसरोहे करे गोपाल कृष्ण भगवान की जय महा गोड झाला गोपाळ गावा गोड झाला गोपाळाने गोड केला गोपाळ झाला गोड झाला गोड झाला गोपाळाला गोड झाला गोपाळाने गोपाळाने गोड केला गोपाळाने गोड केला गोपाळाला गोड झाला गोपाळाने गोड केला विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोले रे करवे देवा पुढे वंदन करा क्षमा भरा देवा महाराज आ नाही उच्चारी राधी करवे करा क्षमा भरा करा देव तुकारा ताट सज्ज करायचं आहे, कुणीही उठायचं नाही सर्वांना महादेवल तेरा सेवक जाग मनोवेदना माझा आरती नारायण विश्व भगवान केले राम जनारायण
पाई वत कटे रे नारायण नारायण महाविमल के जासे अतिमान सरदार मोदी दिला माता नारायण नारायण रागवे सागराते छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय।